वही नीचे साड़ा वो बात है। ए इतने कलर चेंज बगता छान है साड़ी हम आज ही भी पीओड़ी नहीं भी पीओड़ी है। हाँ छान ही छान आणि जोपर्यंत साडी एकमेकींची बघितलं जात नाही ना कोणती पण वस्तू तोपर्यंत तिची किंमत नाही वाढत आहे ना बाई। आणि मला दाखवल्याशिवाय तर लगेच नाही बरं का या मी कधी पण येऊ पण सगळी खरेदी मला दाखवतात आणि मला पण आवडती बारी बारी साडी हो छान दिसन एकदम। मला पिवळा रंग फार आवडतो लाल पिवळा त्याच्यामध्ये चार पाच कलर होते दुकानात इतके स्वस्त कुठे सापडले तुम्हाला आमची तर 250 रुपये शिलाई घेतली जाऊ दे भारी नाही जागा मंडीला कोण जात इकडे आपल्याला दुख नाही आलं तर काय परवडन ते पहिलं थोडं मी नेहमीच लाल रंगाचे फुलं लावते कारण आमच्याकडे हेच आहेत आणि आमच्या आणि कोणीच नाहीये चला आपण तोडून घेऊया पण कोणतं तोडू दोन्ही पण मस्त आहे ना आता करावं लागेल अक्कड बक्कड बेबो अशी नव्हे पुरेस खूप छान वास पण मस्त आहे ते तोडू दुसऱ्यांचं फुल तोडायला किती भीती विचार करताना मारूच भीती पण वाटती मी फटाफट तोडते घरी तोडू नाही तोडू तोडू नाही तोडू तोडू जाऊ दे सर हे छान आहे अजून राहू द्याला चल Wow. मैंने चार पांच पत्थर दोन तीन दगड़ मारले तर बोरांचा सडा करून टाकला दीर्घ खाली बोरच बोर आहेत वेचत राहणच ते पण तितकी गोड बोर असली ना तितकी किडकी असतात बघा पण छान आहे आणि ज्या पण सीझन मध्ये जे येतात ना ते खायला पाहिजे बरं का किती बोर आहे इथं है ना गावरान बोर आहे गावरान बजाले आता खोकला खूप सगळे बोर मला मिळालेले आहेत आता आणि अनिता पण वेचतीये मोहन आवरतच नाही किती पण करा म्हणतात ना मन वढाय वढाय उभे पिकातलं ढोर किती हाकल हाकल पिकावरून पुन्हा येतो पिकावर तर अशा गाई गडबडीत पण आमचे बोरं वेचायचं काम सुरूच आहेत आणि त्याचं पण आणि धपाधप पाडले खूप मस्त बोरं पिकलेले आहेत कोणाकोणाकडे आहेत बरं आणि कोणाला बोरं आवडतात नक्की कळवा कमेंट्समध्ये हा चल बाई बाई थांबत नाही आता दाखव किती भेटले बघा छान आहे तिला आवडत नाही मला आवडते नाही नाही आणि इथं खाल्ले तर आमच्या वाट्याचे नाही तर घरी गेल्यावर कृष्णा आदिती माऊ काही आम्हाला देत नाही
जेवढे खाता येईल तेवढं खाऊ. आणि घरी गेल्यावर ना खरंच सांगते, जे मळ्यात खाण्यात मजा येते ना ती घरी नाही येत, तर इकडंच खाऊया फिरत फिरत. देर खारी कोंबड्यांते ना खूप भारी आहेत, पण मी शाकाहारी आहेत बरं का, ते भारी आहेत, मी शाकाहारी आहे पण मला खूप आवडतात ते बघायला त्याला. आणि संध्याकाळच्या टायमाला गोठ्यावरती सगळे प्राणी आपल्या जागेवर मस्त आलेले आहेत, एकदम मस्त गोठा आहेत. आणि मला हा बघताना खूप खूप आवडतो म्हणून मी म्हणलं तुम्हाला पण दाखवूया. आणि एकदम बैल, गाई, कुत्र सगळे आरामात बसलेले, कारण आता आणि एकदम साफसुथरं आहेत बघा, दिसतोय ना.